तिची आणि त्याची भेट झाली सोशल मीडियावर. प्रत्यक्ष कधीही न भेटलेल्या त्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम. अचानक एक दिवस तिला कळतं की तो आजारी आहे आणि त्याचा मृत्यू झाला. मग कधीही न पाहिलेल्या त्याच्यासाठी तीही आपलं आयुष्य संपवते. पण सत्यात काहीतरी वेगळंच घडत होतं. तिच्याशी तो म्हणून बोलणारी तिचीच जीवलग मैत्रीण होती. फक्त गंमत म्हणून मैत्रिणीनं केलेली चेष्टा दुसरीचा जीव घ्यायला कारणीभूत ठरली. हे सगळं गोंधळून टाकणार आहे, थोडं सोपं करून सांगते. साताऱ्यात मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे, ज्यात एकीचा जीव गेलाय. काय घडलं, कसं घडलं, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील, तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम. मैत्रीचं नातंच असं असतं की जिथं तुझं माझं असं काहीच नसतं. त्यातही जीवलग मैत्री असेल तर लपवा छपवीला थारा नसतो. पण जेव्हा या नात्यात फसवणूक होते तेव्हा ती सहन होत नाही आणि मग टोकाचं पाऊल उचललं जातं. असंच घडलंय सातारा जिल्ह्यात. सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या वाठार इथं घडलेल्या या घटनेची सगळीकडे चर्चा आहे. दोन जीवलग मैत्रिणी, दोघीही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. पदवीचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. आयुष्याच्या नव्या वळणावर असताना केवळ एक गंमत म्हणून एकीनं दुसरीची चेष्टा करायचं ठरवलं, जे जीव घेणं ठरलं. वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडलाय, ज्यामुळं पोलीसही हैराण झालेत. साताऱ्यातल्या या जीवाभावाच्या मैत्रिणी एकीनं दुसरीची चेष्टा करण्यासाठी इंस्टाग्रामवर एक फेक अकाउंट तयार केलं. मनीष या नावानं या अकाउंटवरून या मुलीनं आपल्या मैत्रिणीलाच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. रोजचे मेसेजेस आणि चॅटिंग सुरू झाली. या मुलीचं मनीष नावाच्या या मुलावर जीवापाड प्रेम जडलं. हे प्रेमसंबंध केवळ मेसेजेसमधून जुळत होते. ना तो मुलगा कधी तिला भेटला, ना कधी ती मुलगी त्याला भेटली. मुळात त्या मुलीला असा कुणी मुलगा अस्तित्वात नसेलच याची कल्पनाही नव्हती. आणि हे सगळं करणारी तिची मैत्रिणच आहे हेही तिला माहिती नव्हतं. पण गंमत करणारी मैत्रीण आपल्याच मैत्रिणीच्या भावनांशी खेळताना सगळ्या मर्यादा विसरत चालली होती. मैत्रिणीसोबत मनीष या नावानं बोलताना आयुष्यभराच्या आणाभाका घेत होती. पण जी मुलगी मनीष या अकाउंटवरून मेसेज करतीये सत्यात आपला जोडीदार आहे असंच समजत होती. या प्रियकराला भेटण्यासाठी ती सतत त्या अकाउंटवर मेसेज आणि कॉल करू लागली. शेवटी आपलं पितळ उघडं पडेल आणि आपल्याच मैत्रिणीसोबत आपणच हे करतोय हे तिला समजेल. या कारणानं चेष्टा करणाऱ्या मैत्रिणीनं आणखी एक बनावट अकाउंट तयार केलं आणि हे अकाउंट शिवम पाटील या नावानं उघडलं आणि आपल्याच मैत्रिणीला मेसेज केला की मी मनीषचा वडील आहे. आधी तिनं या अकाउंटवरून तिला मनीष आजारी आहे, त्याला रुग्णालयात दाखल केलंय असं सांगितलं. पुढे कहर म्हणजे मनीष नावाचं अस्तित्व संपवण्याच्या उद्देशानं तिला मनीषचा मृत्यू झाल्याचं तिनं सांगितलं. आपण ज्याच्यासोबत आयुष्य घालवणार होतो तोच या जगात नाहीये हा धक्का तिला सहन झाला नाही. त्या मुलीनं वियोगातून स्वतःचं आयुष्य संपवलं. 12 जूनला या मुलीनं आपलं जीवन संपवलं. पण 24 वर्षांच्या मुलीनं आत्महत्या करण्यापूर्वी कोणतंही कारण लिहून ठेवलं नव्हतं. काहीही पुरावा नसताना पोलिसांसमोर हा प्रश्न होता की हे घडलं तरी कसं आणि का. जेव्हा वाठार पोलिसांनी या मृत मुलीचा मोबाईल तपासला तेव्हा सगळा प्रकार समोर आला. मृत मुलीच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्रामवर 2 अकाउंटवरचं सगळं संभाषण पोलिसांना दिसलं. या मुलांचा शोध घ्यायचा म्हणून पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेतली. सायबर पोलीस ठाणे सातारा आणि सायबर तज्ज्ञ जय गायकवाड यांच्या मदतीनं इंस्टाग्राम कंपनीकडून माहिती घेतली. तेव्हा कळलं की मनीष आणि शिवम पाटील ही दोन्ही इंस्टाग्राम खाती बनावट आहेत आणि वाठारमधल्या एका मुलीनंच ही अकाउंट बनवलेली आहेत. या मुलीपर्यंत पोलीस पोहोचले तेव्हा या मुलीनं आपणच ही सगळी करणी केल्याचं पोलिसांना सांगितलं. आरोपी मुलीनं मृत मुलीची केलेली ही फसवणूक पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी कलम 306 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करणं या गुन्ह्याखाली ही केस नोंदवली आहे. याबाबत पोलिसांनी काय माहिती दिली आहे ती ऐकूया. गंमत म्हणून आरोपी मैत्रिणीनं मृत मुलीसोबत खोट्या प्रेमाची कहाणी सुरू केली. पण हीच चेष्टा तिच्या जीवावर बेतली. धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं आपणच करतोय, बनावट नावानं मुलगा म्हणून आपणच बोलतोय हे तिनं तिच्या मैत्रिणीला सांगितलंच नाही. अखेर सत्यात नसलेल्या एका मुलासाठी त्या मुलीनं आपलं जीवन संपवलं. मैत्रिणीचा जीव जाईपर्यंत ती गप्प बसली. पण शेवटपर्यंत तिला हे सत्य सांगितलं नाही. पोलिसांनी याबाबत काय माहिती दिली आहे तीही ऐकूया. त्या मैत्रीण जी आहे तिने स्वतःचं अस्तित्व शेवटपर्यंत बाहेर काढलंच नाही. तो जो मुलगा होता मनीष नावाचा,
त्याच्या माध्यमातूनच ती संवाद करत होती. त्यामुळे ती जी मुलगी आहे जी मयत झाली आहे तिला शेवटपर्यंत हे माहीतच नव्हतं की हा बोलणारा जो आहे हा मुलगा नसून तिची मैत्रीणच आहे. आणि तिला एका प्रकारे त्याच्या प्रेमात फसवण्यात आला. तिला वाटलं की ती त्या मुलासोबत प्रेमात आहे आणि तो मुलगा पण त्यासोबत प्रेमात आहे आणि आता ज्याच्यासोबत आपण प्रेम करतो आहे तो या जगातच नाही, अस्तित्वातच नाही आहे आणि तो मयत झालेला आहे, अशा प्रकारचा भ्रम एक निर्माण करण्यात आला. त्याच्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आणि शेवटी त्याने त्याचं अस्तित्व संपवलं आहे. त्या मैत्रीण जी आहे तिने स्वतःचं अस्तित्व शेवटपर्यंत बाहेर काढलंच नाही. तो जो मुलगा होता मनीष नावाचा त्याच्या माध्यमातूनच ती संवाद करत होती. त्यामुळे ती जी मुलगी आहे जी मयत झाली आहे तिला शेवटपर्यंत हे माहीतच नव्हतं की हा बोलणारा जो आहे हा मुलगा नसून तिची मैत्रीणच आहे. आणि तिला एका प्रकारे त्याच्या प्रेमात फसवण्यात आला. तिला वाटलं की ती त्या मुलासोबत प्रेमात आहे आणि तो मुलगा पण त्यासोबत प्रेमात आहे आणि आता ज्याच्यासोबत आपण प्रेम करतो आहे तो या जगातच नाही, अस्तित्वातच नाही आणि तो मयत झालेला आहे, अशा प्रकारचा भ्रम एक निर्माण करण्यात आला. त्याच्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आणि शेवटी त्याने त्याचं अस्तित्व संपवलं आहे. आता पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे, पण अनोळखी सोशल खात्यांपासून सावधान राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने सर्व पालकांना आणि सर्व मुलांना आणि मुलींना आम्ही आवाहन करतो की सोशल मीडिया हा सोशल मीडिया फक्त व्हर्च्युअल नसून हा अस्तित्वात याचे बरेच परिणाम असतात. त्यामुळे हे वापरताना खूप काळजीपूर्वक वापरला पाहिजे. त्याचबरोबर पालकांनी देखील आपले मुलं कुणांसोबत बोलतायत, किमान 18 वय झालेपर्यंत तरी सगळ्या गोष्टी त्यांनी मॉनिटर केलंच पाहिजे. आणि त्याच्यानंतरही बरेच गोष्टी असे घडले जातात की नंतर त्याच्यावर खूप गंभीर परिणाम होतात. त्यामुळे पालकांनी याच्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. साताऱ्यातल्या वाठार इथं घडलेल्या या घटनेची मोठी चर्चा होतीये. मृत मुलीचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त होतीये, पण मुलाच्या नावानं बोलणारी मीच आहे असं जर या मैत्रिणीनं तिला जिवंत असताना सांगितलं असतं तर तिचा जीव वाचला असता का? अशा प्रकारे न भेटता आयुष्य एखाद्याच्या नावावर करणं आणि त्याच्यासाठी जीव देणं हे रोखता आलं असतं का? केवळ मनोरंजन म्हणून सोशल मीडियाचा वापर करण्याऐवजी फसवणूक, धमकी, मानसिक त्रास या गोष्टी टाळता येतील का? अनेक प्रश्न आहेत, आपल्यालाच त्याची उत्तरं शोधायची आहेत. नव्हे, ती उत्तरं आहेत, आपल्याला फक्त ती अंमलात आणायची आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.